दिवसेंदिवस जे होणारे बदल आहेत, पर्यावरणातील बदल आहेत, त्यामधून होणारे जे काही रोगराई आहे त्याच्यामध्ये मलेरिया असेल, कुपोषण असेल, उष्णतेचा ताण असेल, यामुळे जवळपास येणाऱ्या 2030 ते 2050 या सालामध्ये किंवा या कालावधीमध्ये पर्यावरण बदलामुळे 250,000 अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्याच्या संदर्भात सांगायचं जर झालं तर जगभरामध्ये जवळपास दरवर्षी अंदाजे 430 दशलक्ष टनाहून अधिक इतके प्लास्टिक तयार केले जाते. येत्या 5 जून 2023 रोजी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत आणि हा जो जागतिक पर्यावरण दिन आहे तो पूर्ण विश्वामध्ये साजरा केला जात आहे. थोडक्यात त्याचे जर इतिहास पाहिला तर 1972 ची जी पहिली बैठक झालेली होती, ज्याला मानव आणि पर्यावरण संबंधी जी बैठक होती, त्याचं जे जे होस्ट होतं, जी ज्या एरियामध्ये झाली ज्याला आपण स्टॉकहोम कॉन्फरन्स म्हणतो, आणि ह्या बैठकीमध्येच पर्यावरणाशी संबंधित बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करण्यात आली. आणि त्यावरतीच त्यावेळीच असं लक्षात आलं की आपल्याला पर्यावरणाला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. आणि 1973 पासून या पर्यावरण दिनाची सुरुवात झाली आणि हे जवळपास 143 देशांनी ह्या पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सहभागी झाले. खरं तर हा जो विश्व पर्यावरण दिन आहे आणि हा विश्व पर्यावरण दिन आणि या वर्षाची 2023ची जी मुख्य थीम जी आहे ती पर्यावरणामध्ये असणारे जे काही प्लास्टिक आहे आणि त्या प्लास्टिकवरती आपण कशा पद्धतीचे उपाय, प्लास्टिक प्रदूषण आणि त्यावरती असणारे उपाय ही थीम आहे. आणि यासाठी जे होस्ट कंट्री जी आहे ती आयव्हरी कोस्ट म्हणून आहे आणि त्याचबरोबर नेदरलँड, ह्या दोन देशांनी याचं होस्ट म्हणून यांना युनायटेड नेशननं डिक्लेअर केलेलं आहे. खरं तर ह्या दिवसाच्या निमित्तानं जे पर्यावरणासंबंधित असणारे प्रदूषण असेल, जागतिक तापमान वाढ असेल, प्लास्टिक प्रदूषण असेल, वाढती समुद्र तापमान असेल किंवा समुद्र पातळी असेल, या संबंधात बऱ्याच गोष्टी प्रामुख्याने लोकांसमोर आणल्या पाहिजे. तर त्याच्यावरती जनजागृती व्हायला पाहिजे. ते कसं रोखता येईल, त्यासाठी आपण कशा पद्धतीने पुढाकार घेतला पाहिजे, यावरती विविध स्वरूपांमध्ये विविध उपक्रमांद्वारे आयोजन केलं जातं. त्यामध्ये मग उपक्रमांमध्ये म्हटलं तर वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर कॉन्फरन्सेस असतील, सेमिनार असतील, चर्चासत्रे असतील किंवा काही ॲक्टिव्हिटीज असतील, तर त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, संशोधकांमध्ये कशी जनजागृती करता येईल हे याच दिवसाचं महत्त्व म्हणून पार पाडलं जातं. त्याचबरोबर जे काही इतर माध्यमांमध्ये जे काही सहभागी होणार आहेत, जसं की NGOs असतील, इन्स्टिट्यूट्स असतील, कॉलेजेस असतील, महाविद्यालये किंवा कॉलेजेस किंवा विद्यापीठं असतील, या स्तरांमध्ये बऱ्याच प्रकारात व्याख्याने आयोजित केली जातात किंवा करावी लागतात किंवा करतात. आणि त्याच माध्यमातून काय केले जातात तर लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला संदेश पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक चांगला संदेश देण्यासाठी हे एक या दिवसाचं एक व्यासपीठ आहे. खरं तर मला वाटतं की हे एक दिवसाचं नसून आपण 365 दिवस आपण याच्यावरती जर का लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं की आपला जो पर्यावरणाचा समतोल जो आहे तो समतोल आपला व्यवस्थितरित्या राखला जाईल. आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तर ते परिणाम आपल्याला पाहता म्हणजे कमी पाहायला मिळतील. आणि याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर या वर्षाची जी थीम आहे, जी सोल्युशन टू द प्लास्टिक पोल्युशन, खरं तर आपण सर्वांनी गेल्या 2 दशकांमध्ये प्लास्टिकचा वापर अतिशय वेगाने वाढत गेलेला आहे. नुकताच एक WHOचा जो अहवाल आहे त्या WHOच्या अहवालामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी असं भाकीत केलेलं आहे की पुढील जे प्रदूषण आहे किंवा पुढीलचा जो काही आपला जो काही जी काही येणारी पिढी आहे त्यांना ह्या प्लास्टिक असेल किंवा पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या घटकांशी जे असेल तर त्याच्यामुळे होणारे जे काही परिणाम आहेत ते प्रामुख्याने पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या घटकामुळे होणारे परिणाम असणार आहेत. एक असाच अहवाल आपल्यासमोर आलेला आहे की जे दिवसेंदिवस जे होणारे बदल आहेत, पर्यावरणातील बदल आहेत, त्यामधून होणारे जे काही रोगराई आहे त्याच्यामध्ये मलेरिया असेल, कुपोषण असेल, उष्णतेचा ताण असेल, यामुळे जवळपास येणाऱ्या 2030 ते 2050 या सालामध्ये
किंवा या कालावधीमध्ये पर्यावरण बदलामुळे 2,50,000 अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे, असं हे जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या अहवालामध्ये किंवा त्यांच्या दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी असाही अंदाज केलेला आहे की जागतिक मृत्यूपैकी 24% पर्यावरण समस्यांशी संबंधित असणार आहे. त्याचबरोबर 32,00,000 मृत्यू हे स्वयंपाकाच्या इंधनातून बाहेर पडणाऱ्या घरातील धुरामुळे होण्याची शक्यता आहे. तसंच त्यांनी असंही सांगितलेलं आहे की 42,00,000 मृत्यू धूळ असेल, धूर असेल इत्यादींच्या जर का संपर्कात का आलं तर यामुळे होण्याची शक्यता. तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जो काही आपला हा जागतिक आरोग्य संघटनेचा जो अहवाल आहे ह्या खरंच आपण विचारात घेतला पाहिजे आणि आपल्या आसपासचं जे काही पर्यावरण आहे त्याचं संरक्षण संवर्धन करणं आपण प्रामुख्याने आणि प्रथम त्याचा विचार करून आपण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्लास्टिक संदर्भात जर ही जी आता या वर्षाची जी काही थीम आहे ती प्लास्टिक संदर्भात आहे आणि त्याच्या संदर्भात सांगायचं जर झालं तर जगभरामध्ये जवळपास दरवर्षी अंदाजे 430 दशलक्ष टनाहून अधिक इतके प्लास्टिक तयार केले जाते आणि त्यापैकी निम्मे एकदाच वापरण्यासाठी केलं जातं, डिझाईन केलं जातं. त्यातील 10% याचा पुनर्वापर म्हणून विचार केला जातो. तसंच दरवर्षी 19 ते 23 दशलक्ष टन हे आपल्या आसपास असणाऱ्या तलाव असतील, नद्या असतील किंवा महासागर असतील यामध्ये प्रामुख्याने ते मिसळलं जातं. त्यालाच आपण मायक्रोप्लास्टिक ही एक संकल्पना आलेली आहे आणि त्याला आपण मायक्रोप्लास्टिक असं म्हणतो, ज्याचा आकार 5 मिलीमीटरपेक्षाही लहान आकाराचा आहे, जो की डोळ्यानेही दिसत नाही किंवा कदाचित डोळ्या म्हणजे जो आपल्याला मायक्रोस्कोप खाली आपण पाहू शकतो. आणि हे जे मायक्रोप्लास्टिकचे जे कण आहेत ते आपल्या हवेमध्ये किंवा आसपासचे जे काही पर्यावरण आहे, मग माती असेल, हवा असेल, पाणी असेल, यामध्ये ते प्रामुख्याने मिसळतात आणि त्याच्यामधून ते आपल्या अन्नसाखळीमध्ये किंवा लोकांच्या शरीरावरती त्याचे परिणाम व्हायला सुरुवात होतात आणि हे सर्व स्तरामध्ये मिसळत जातात. तर मला असं वाटतं की यावर्षीच्या थीमनुसार आपण सर्वांनी जर का प्लास्टिकचा योग्य वापर केला, प्लास्टिकचा योग्य वापर करून त्याची जी काळजी घेतली तर आपण जे काही परिणाम आहे पर्यावरणामध्ये होणारे जे काही परिणाम आहेत ते आपण टाळू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनीच एकच दिवस न पा याचं नियोजन न करता आपण दररोज जर का आपण थोडा का असे ना आपला जर वाटा आपण पर्यावरणाशी जर दिला तर मला असं वाटतं की बरंचसं जे काही पर्यावरणाचं प्रदूषण आहे ते टाळण्यास आपण मदत करू शकतो आणि ही जी काही वसुंधरा आहे तिची टिकवण्यासाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी आपला मोलाचा हातभार लागू शकतो. हेच मला असं या 5 जून 2023 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपणा सर्वांना संदेश द्यायचा आहे. धन्यवाद.